15 ऑगस्ट पासून झी मराठीवर तू चाल पुढं ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि यानिमित्तानं माझ्यासोबत आहे गोड अभिनेत्री दीपा परब. खूप खूप स्वागत तुझं झी 24 तासमध्ये. थँक्यू. सगळ्यात आधी खूप गोड दिसते आहेस. या लुकबद्दल मला जाणून घ्यायचं आहे कारण बऱ्याच वर्षानंतर आम्ही तुला पडद्यावर बघणार आहोत, पण सगळ्यात आधी आम्हाला तू या लुकविषयी सांगशील. खरं सांगू का, लूक हा क्रिएटिव्ह हेड जे आमचे आहेत त्यांनी डिसाईड केला होता, पण मला असं वाटलं की लांब वेणी वगैरे असेल तर ते खूप असं रिलेट करतं आणि लोकांना बघायला खूप आवडतं, आणि सध्या असं कुठे दिसलं नाही. आणि जे मी अश्विनी जी भूमिका साकारते ती तशीच आहे, साधी गोड. आणि मलाही सगळीकडे असं प्रमोशन करताना, म्हणजे हा माझा अट्ठा असे सगळ्यांचाच अट्ठा असे की मला ह्या गेटअपमध्येच जायचं आहे, कारण अश्विनी वाघमारे मोठी झाली तर दीपा परब चौधरी मोठी होईल. सो कॅरेक्टर मोठं होणं हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, आणि ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याकडनं अंकुशकडनं शिकले. सो जेवढा आपण त्यात होतो तेवढा आपल्याला समोरून भरभरून मिळेल. दीपा, 14 वर्षांनंतर तू पदार्पण करणार आहेस पुन्हा एकदा. सो आम्ही खूप एक्साइटेड आहोतच तुला पडद्यावर पुन्हा बघण्यासाठी. सो काय वाटतं, धाकधूक आहे? हो ग, खूप असा असं म्हणायचं की लेट्स क्रॉस द फिंगर्स, पण जशी भीती आहे पोटात गोळा आहे. जसं पहिला परफॉर्मन्स करतेवेळी स्टेजवर जातेवेळी जसं यायचं, जशी जशी 15 ऑगस्ट जवळ येते, बाप रे. पण त्याचबरोबर माझ्या मनात हे कुठे असं सांगतं की नाही, खूप काहीतरी छान होईल, कारण सेटवरचं वातावरण खूप पॉझिटिव्ह आहेत. झी स्टुडिओची लोकं, झी मराठी, तुम्ही जे सगळं करताय, ज्या प्रकारे प्रोमोट करतायत, प्राजक्ता आहे किंवा प्रतीक आहे, संजला आहे, म्हणजे ही सगळी बिहाइंड द स्क्रीन करणारी माणसं असतात, जी चॅनलची माणसं असतात, त्यांचाही हात खूप मोठा असतो. आपण एखादी चांगली कलाकृती करतो पण ती पोचणं ही तितकंच महत्त्वाचं असतं, आणि ते तुम्ही ज्या प्रकारे पोचवता, सो तुम्हालासुद्धा हॅट्स ऑफ. तुझी जी मालिका आहे ती 15 ऑगस्टला रिलीज होते. सो 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. सो काय सांगशील महिलांना, तुझा काही मेसेज आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त की एक छान प्रेक्षकांच्या भेटीला एक मालिका येते, सो अशा गृहिणींना किंवा आमच्यासारख्या मुलींना असा तुला काही संदेश द्यायचा आहे का स्वातंत्र्य दिनानिमित्त? मी एवढंच सांगेन, स्वप्नांचा ध्यास असेल, स्वप्न वेळे असाल तर ते नक्कीच पूर्ण होतं. सो एक टॅगलाईन आहे की तिचं स्वप्न वेडं उलगडेल संसाराचं कोडं. कारण तुम्हाला संधी येत जाते, ती तुम्हाला कळत नाही, पण प्रत्येक जी गोष्ट येईल ती तुम्ही प्रामाणिकपणे जर कराल तर सगळं साध्य होईल. आणि तुमच्या आवडीच्या गोष्टी कराल तर तुम्हाला ते असं एक बंधनात असल्यासारखं वाटत नाही, असं स्वतंत्र वाटतं, असं खूप छान वाटतं. जसं मला विचारलं की अभिनयाव्यतिरिक्त काय करू शकते, तर मला प्रश्न पडतो मी काय करू शकते, नाही तसं स्वतःतले गुण ओळखायला शिका, म्हणजे तुम्हाला सगळं साध्य होईल. एकंदरीत या कॅरेक्टरविषयी सांगशील, जे तुझं कॅरेक्टर आहे, जशीच तू म्हणालीस की मी भोळी दाखवण्यात आली वगैरे, तर कितपत तयारी केलीस स्वतःच्या मनाची पण, आणि एकंदरीत गेटअपवरनं तर आम्हाला दिसतंय की थोडंसं आहे, म्हणजे मॅच आहे थोडंसं, पण काय सांगशील एकंदरीत कॅरेक्टरविषयी? ती खूप हुशार आहे, ती सोशिक नाही आहे, तिला टाईम मॅनेजमेंट माहिती आहे, शी इज डिप्लोमॅटिक, पण बाय हार्ट म्हणजे हृदयाने आपण म्हणू ती खूप छान आहे. नेगेटिव्हिटी पाठी ठेवायची आणि त्यातल्या ज्या पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी असतील त्या घेऊन पुढे चालायच्या, आणि बरं एकटं जायचं नाही, सगळ्यांना घेऊन पुढे चालायचं, म्हणून तू चाल पुढे. कारण कधी कधी काय होतं, आपण एकटे जर प्रवास करत असू ना तर पुढे जाऊन असं वाटतं अरे आपल्याबरोबर कोणीच नाही, आणि तेव्हा जो येणारा रिकामेपणा असतो तो खूप भयानक असतो. त्याच्यामुळे कुटुंबासमवेत मित्रमैत्रिणी सगळे जर सोबत असतील तर खरंच त्या यशाचीही लज्जत वेगळी असते आपल्या माणसांबरोबर. सो सगळ्यांना पुढे घेऊन जायला हवं, म्हणूनच चाल पुढे. सो दीपा, मला सांगशील की तुझ्या आयुष्यात एखादी अशी कोणीतरी व्यक्ती असेल जिने तुला म्हणाले की तू चाल पुढं असं म्हणाले, जसं की पुश केलं तुला, अशा एखाद्या व्यक्तीचा उल्लेख करायचा आहे आणि त्याच्याबद्दल काय सांगशील? माझ्या आयुष्यात खरं तर 3 व्यक्ती आहेत. एक तर पहिली माझी आई, क्षमा परब, नंतर आमचे हे जे मी अंकुशलाही असं अंकुश एकेरी नाही बोलत अंकुश चौधरी, आणि सगळ्यात ज्याने मला इन्स्पायर केलं तो माझा मुलगा प्रिन्स. सो त्याचा तो एक किस्सा आहे, म्हणजे किस्सा म्हणता येणार नाही, आत्ता जस्ट 1-4 महिन्यापूर्वी शाळेचं कॅलेंडर भरायचं असतं तर त्याच्यात असतं डेझिग्नेशन काही,
तर मी लिहिलं होममेकर. तर तुम्हाला म्हणाला मम्मा तू होममेकर नाही आहेस, तू हाऊसवाईफ नाही आहेस, तू ॲक्ट्रेस आहेस. सो सगळ्यात जास्त ॲडजस्टमेंट आज तो करतो आहे. काल मी नाईट शिफ्ट करून आले, मग त्याला सांगितलं तुला वाटतं ना, नाही नाही. तो मला हो म्हणाला, मला मम्माला बघायचं आहे. तोही माझ्यासाठी एक आई म्हणून पण खूप मोठी गोष्ट आहे की तो या लेवलला सॅक्रिफाईस करतो आहे. आणि हे मला सांगावंसं वाटतं की असं काही नसतं की इतकी वर्ष गॅप घेतला वगैरे काही. मला हे वाटत होतं की मुलाचं ग्रूमिंग छान व्हावं. आत्ता ज्या प्रकारे त्याला बघते तो खूप असा सॉर्टेड आहे, खूप मॅच्युअर्ड आहे. सो मी आज त्याला सांगेन की हे प्रिन्स तुझ्यासाठी, मम्मा तुझ्यावर खूप प्रेम करते, आय लव्ह यू सो मच अँड थँक्यू. थोडीशी भाऊक पण झाली आहेस. एकंदरीत आता या मालिकेविषयी सांगशील पूर्ण, सेटवर कसं वातावरण असतं, सेटवर कोणाचा जास्त सपोर्ट असतो, काय सांगशील सेटवरचं वातावरण एकंदरीत सांगशील. खूप पॉझिटिव्ह, खूप घरात असल्यासारखं वाटतं. आमचे डिरेक्टर राजू सावंत खूप हुशार, खूप छान सगळ्यांना असं पेपी ठेवतात किंवा असं खूप छान वातावरण असतं. आमचे कॅमेरामॅन, आमचे बाबा जे रोल करतात सगळेच, विशेष म्हणजे जी तीन मुलं आहेत, एक तर माझी मुलगी ज्यात दाखवली आहे मयुरी, तो संजू, त्याला मी अगदी मुलांबरोबर संजू फंजू भंजू असंही म्हणते. माझ्या मुलीचा जी रोल करते, एकीचं नाव वैष्णवी आहे आणि एकीचं नाव पिहू आहे, तर तिला पण मी पिहू पुहू, म्हणजे खूप छान जेल आणि एक फॅमिली, एक कुटुंब कसं असतं तसंच. कारण खूप पॉझिटिव्ह, आम्हाला असं वाटतच नाही की आम्ही परफॉर्मन्स करतो आहे. आमचं घर खूप छोटं आहे, मग त्या एवढ्या छोट्या घरात एवढी माणसं कशी राहत असतील. तर म्हणून जे अश्विनीचं स्वप्न आहे की एक सर्टन लेवलनंतर तिलाही वाटतं की बाबा एक थोडी मोठी जागा हवी आणि आपल्या कुटुंबासमवेत हवी, आपलं सगळ्यांचं घर व्हावं. तिचं असं नाही की माझं आणि माझ्या नवऱ्याचं आणि माझ्या मुलांचं, माझी सगळी माणसं हवी आहेत. आणि तसंच आमच्या सेटवर आहे. तू तुझ्या खऱ्या आयुष्यात, म्हणजे जसं प्रोमोमध्ये आम्हाला दिसते की तू खूप सेव्हिंग करतेस आणि मग तू एक ब्युटी पार्लर ओपन करायचं स्वप्न पूर्ण करायचं तू प्रयत्न करतेस. सो एकंदरीत दीपा रिअल लाईफमध्ये कशी आहे, म्हणजे अश्विनी नाही दीपा, सो ती कशी आहे रिअल लाईफमध्ये, किती सेव्हिंग करते आणि किती विचार करते? ऑफकोर्स आम्हाला माहिती आहे एवढी गोड आहेस, त्यामुळे 14 वर्ष तू म्हणजे मुलाला वेळ दिलास पूर्ण आणि पुन्हा पदार्पण करते, सो माहितीच आहे आम्हाला, पण आमच्या प्रेक्षकांना सांगशील. मी माझ्याकडे पण टाईम मॅनेजमेंट आहे असं म्हणावं लागेल. त्याच्यानंतर खूप प्रॅक्टिकल आहे, स्वप्नाळू आहे, पण खरं सांगू का पैशांचा फार हिशोब नाही ठेवत मी. हां, पण वायफळ खर्च करत नाही. गणितात थोडी मी वाईट होते, म्हणजे जर मला सांगितलं की हे 100 रुपये आणि भाजीवाल्याला 52 रुपये दिले, बघा आता किती पैसे घेणार आहेत असा विचार हे आहे माझ्या. पण आता जीपे आल्यामुळे ते मला खूप सोपं होतं. आणि याच्या एक्झॅक्ट अपोजिट अश्विनी आहे की मला पैसे कसे, की बाबा ठीक आहे ऑनलाईन वगैरे शिकायला मिळणार, ऑनलाईन वगैरे सगळं ठीक आहे, पण भाजीवाल्याकडे भाजी घेताना सुट्टे पैसे मिळाले तर ते मी डब्यात साठवू शकते. तर ऑनलाईन पेमेंट करताना ह्या गोष्टी करता येत नाही, पैसे तसेच, मग माझा वेगळा डब्बा काढता येतो का? सो हा बेसिक दीपा आणि अश्विनीमध्ये फरक आहे. आमच्या ऑफिसमध्ये 24 तासच्या ऑफिसमध्ये कदाचित लग्न झाल्यानंतर तू पहिल्यांदा आली आहेस, लग्नानंतर पहिल्यांदा आलीस, तुला सोडणार नाही होतं आम्ही उखाणा घेतल्याशिवाय. आणि या या मालिकेतही तुला थोडंसं आम्हाला तसं रिलेट करायला मिळतं आहे ते पात्र थोडंसं, तर आम्ही तुला सोडणार नाही होत. एक जाता जाता एक उखाणा होऊन जाऊ. आता दीपा म्हणून हवं आहे तुला, अश्विनी म्हणून हवं आहे? दीपा म्हणून चालेल. अगदीच टिपिकल घेते आम्ही. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून. मला पण येत होता. ओके. आणि अंकुशचा हात धरून बघ, मी वाटली नाही. बरं. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, अंकुशचं नाव घेते सर्वांचा मान राखून. जाता जाता एकंदरीत काय सांगशील प्रेक्षकांच्या भेटीला? मालिका येते आणि प्रेक्षकांना आव्हान करायचं तुला मालिकेसाठी. 15 ऑगस्टला संध्याकाळी 7:30 झी मराठीवर तू चाल पुढं ही मालिका येते. तुमच्या आशीर्वादांची गरज आहे आणि मला खात्री येते मिळतीलच, तेव्हा नक्की बघा. थँक्यू सो मच दीपा आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. कॅमेरामन रवी चव्हाणसह सायली कोलगेकर, झी मीडिया, मुंबई.
बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24